मित्रांनो बारावीच्या येतेमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बुक समोर हो ठेवू शकता कारण मी स्क्रीनवर शेअर हो करू शकत नाही ओके टीच करू शकतो पॉइंट्स आहेत माझ्याजवळ ओके तर अशा पद्धतीने आपण प्रकरण सॉरी प्रकरण आठव पाहणार आहोत सकारात्मक मानसशास्त्र तर सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे काय त्याचे जे काही उपघटक आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत या धड्यामध्ये तर तुम्ही मोबाईल समोर ठेवून तुम्ही पुस्तक घेऊन बसू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने मी एक शिक्षकाप्रमाणे टीच करेन शिक्षक तर त्या पद्धतीने आपण पाहूयात तर पुस्तक तुम्ही समोर ठेवलं असेल पान नंबर पंच्याण्णव सकारात्मक मानसशास्त्र हा शेवटचा पाठ आहे मी सर्व पाठ शिकून संपले आहेत अकरावीचा आणि बारावीचं मानशास्त्र पूर्ण कम्प्लीट केलं आहे तशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुम्ही चला आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यामुळे तुमचे जे काही अडचणी आहेत ते तुम्हाला मला ओळखण्यास मदत होतील ओके तर प्रस्तावना हे या पाठामध्ये आपण कोणकोणते घटक शिकणार ते आधी पाहूयात पहिला हे प्रस्तावना त्यानंतर सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ आता सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती घेणे त्याचा अर्थ समजावून घेणे हे देखील महत्वाचे आहे पहा त्यानंतर सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप व महत्त्व त्याच्यामध्ये शून्याचा वरील जीवन सकारात्मक भावना त्याची विस्तारणा व निर्मिती सिद्धांत त्यानंतर आनंद आनंद भावनेची व्याख्या आनंद भावनेचे सिद्धांत आनंद निश्चित करणारे घटक त्यानंतर आशावाद आशावादाचा अर्थ आशावादी विरुद्ध निराशावादी त्यानंतर तदनुभूती चा अर्थ तदनबुतीची कशी वाढविता येईल त्यानंतर सजगता सजगतेचा अर्थ सजग ध्यान त्यानंतर लवचिकता लवचिकतेचा अर्थ लवचिकतेचे महत्व त्यानंतर सात सी यस लवचिकतेचे घटक त्यानंतर लवचिकतेचे प्रकार इत्यादी घटक आपण पाहणार खूप या ठिकाणी घटक मोठे दिले पण पुढे सलॅ जे काही पेज आहेत ते तुलनेने जे काही मायगिल प्रकरण होते त्याच्यापेक्षा कमी तर आदेन उद्दिष्टे तुम्ही वाचू शकता हे फक्त तुमच्यासाठी असतं आणि तुम्ही ते थोडेक्यात समजावून घेऊ शकता मी आधीच वाचलेलं आहे त्यामुळे टाईम आहे तो वेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्यातील प्रश्न येणार नाहीत फक्त तुमच्या जीवनासाठी महत्त्वाचे घटक तुम्ही समजावून घ्यायचे आहेत ओके तर प्रस्तावनाकडे okay? येऊयात पान नंबर मला वाटतं अठ्ठे शहाण्णववरती तुम्ही येऊ शकता ओके तर प्रस्तावना आहे हो okay? तर प् प्रस्तावनामध्ये काय दिले थोडक्यात माहिती दिली असते सकारात्मक मानसशास्त्राबद्दल ते पाहूयात त्यानंतर पुढे हे स्वरूप स्वरूपाने महत्व हे तर माहिती करून घेणारच तर प्रस्तावना पाहत आजच्या जाग्यात अनेक व्यक्ती या नैसर्गिक आपत्ती अतिरेकी हल्ले आर्थिक मंदी प्रिय व्यक्तीचा मृत्यू अपयश अतिरेकी स्पर्धा इत्यादी स्वरूपाच्या विविध सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांना सामोरे जात आहेत तर याच्यामध्ये तुम्ही देखील पाहत असता रोज तुम्ही देखील न्यूज पाहत असता मोबाईल पाहत असता त्यानंतर तुमचे की सोशल मीडियाचे ॲप असतात त्याच्यावरती देखील हे सर्व घटक येत असतात पाहता नैसर्गिक आपत्ती असेल उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने पाऊस झाला असेल त्यामुळे तेथे नुक नुकसान वगैरे झालेलं ला असेल त्या पद्धती अशा पद्धतीनं त्यानंतर आर्थिक मंदीमध्ये जी डी पी वाढत असलेलं कमी असले याच्याबद्दल देखील न्यूज पाहत असता तशा पद्धतीने या ठिकाणी दिलेली जे काही सामाजिक आणि ते जे वैयक्तिक घटक आहेत त्यामध्ये तुम्ही हे जे काही गोष्ट आहे ते रोज तुम्ही पाहत असता पा त्यानंतर पुढे पाहत या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये असे काही आहे का की जे आनंद सकारात्मकता वृद्धिगत करेल आता याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर आनंद आणि सकारात्मकता हे तुम्हाला विकास करता येईल आणि ते तुम्हाला घेता येईल हे तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता आणि त्याचे मापनही करता येऊ शकेल आनंदी आणि स्वस्त जीवन जगण्यासाठी सकारात्मक राहायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला हे निगेटिव्ह थोडे बाजू तुम्ही न्यूज तो वरच्या न्यूजमध्ये किंवा वरच्या दोन व्याख्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला जर आनंदी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी हे गोष्टी तर माहीत असणं महत्त्वाचे आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आनंदी आणि जीवन यांच्यामध्ये सकारात्मकता राहणे आवश्यक आहे त्यामुळे सकारात्मक म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल अर्थ आणि मापन इत्यादी सर्व गोष्टी आपण बघून घेणारच आहोत तर पुढच्या पॅरेग्राफला जाऊयात या प्रकरणामध्ये आपण मानसशास्त्रीय सॉरी मानसशास्त्रातील सकारात्मक मानसशास्त्र या नवीन शाखेचा अभ्यास करणं हा एक नवीन शाखा आहे पहा त्यानंतर आनंद सकारात्मकता आशावादी वृत्ती कशी वृद्धिगत करायची म्हणजे कशी ते विकसित करायची किंवा कशी वाढवायची ही बघायचं तर आपल्याला आनंद सकारात्मकता आणि आशावादी त्याचे मापन कसे करायचे हे या प्रकरणात शकणार होतं तर ते किती वाढलेलं आहे किती आहे किती प्रमाणात आपण वाढवायचे याचं देखील त्या ठिकाणी मापन करणार आहोत बा त्यानंतर तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील की जे कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही हे माहिती असूनसुद्धा सातत्याने प्रयत्न करतात आता त्यांना माहि माहिती असते की सामाजिक कार्य करायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही मौलाली हे नाव ऐकलं असेल त्यांनी जंगल वगैरे निर्मिती केलं तीनशे पन्नास काहीतरी एकर जमीन निर्मिती केलं त्यामध्ये त्याला काय भेटणार होतं का झाडे लावल्यावर का त्याला काय वैयक्तिक भेटणार होतं का फळ सगळे त्यालाच भेटणार होते का जवळपास तेराशे एकर त्यांनी झाडे वगैरे लावले अशा पद्धतीने तर तेराशे एकरमध्ये जवळपास त्याला काय भेटलं का तेराशे एकरचं सर्व फळ तो एकटाच खाणार आहे का नाही तर अशा पद्धतीने ते सातत्याने कार्य करत असतात त्यांनी फळाची अपेक्षा करत नाही पुढे वगैरे त्याला एक चांगला त्याचं नाव त्याच्या नावाचं त्या जंगलाला नाव देण्यात आलं त्यानंतर मानवनिर्मित पहिला जंगल असं प्रसिद्ध वगैरे करण्यात त्याला आवर्ड वगैरे भेटले हे सर्व गोष्टी वेगळ्या त्याप्रकारे मध्ये एक मूवी आला सुपर थर्टी तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी फळाची अपेक्षा न करता त्यामध्ये जे काही सातत्याने काम करत आहेत हे तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने तुम्ही दो मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतील तर या ठिकाणचे उदाहरण पाहत समा समाजसेवा करणारे आताचे मी जे काही सांगितले त्याचप्रमाणे तर स्वतःची जीवाची पर्वा न करता इतरांचे प्रमाण सॉरी प्राण वाचवणे असे ते का करत असतील आता तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल उदाहरणार्थ ते मध्ये तो डोंगर वगैरे फोडून एखादा माणूस त्याचं नाव आठवत नाही मला ते, ते नवाजून सिद्धीचा मूवी आहे तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये तो देखील एक माणूस होता तो त्याने देखील त्यामध्ये डोंगर वगैरे फोडलं रस्ते वगैरे केले त्या पद्धतीने ते जे काही कार्य असतात ते खूप सातत्याने करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी पैसे भेटेल किंवा मला काय फायदा होईल असा त्याच्यामध्ये त्यांनी भाग पाडत नाहीत पहा अशा पद्धतीने हे लोक असं का करत असतील हे तुम्हाला देखील प्रश्न पडले असेल आता मी तुम्हाला दोन मूवी सांगितलं नवाजून सिद्धीचा तो मूवी असेल तो तुम्ही पाहिला असेल त्यानंतर त्यानंतर सुपर थर्टी यामध्ये तुम्ही जर या मूवीमध्ये जर मूवी जरी बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की ही बाबा सातत्याने काम कसं काय करतात तर बघा त्यांनी जर काम केलं त्यामुळं ते लोक लोकांचं नाव वगैरे पुढं आलं मूवी वगैरे बनले हे नंतरच्या गोष्टी झाल्या पण त्यांनी असं ठरवलं की माझं नावावर नूवी मूवी बनवावं त्यासाठी ते ते मी हे प्रयत्न करत असं त्यांनी म्हटले का नाही तर त्यांनी सातत्याने कार्य करणे हे महत्त्वाचे त्यांचे उद्दिष्ट होईल उदाहरणार्थ जे काही मदर टेरेस आहे महात्मा गांधी त्यांचे देखील नावं असंच आहेत तुम्ही ओळखू शकता ओके तर पुढे जाऊयात आपण अनेक मानसशास्त्रज्ञांनाही हा प्रश्न पडला की असे लोक काय करतात बा की जीवाची पर्वा वगैरे न करता सर्व सामाजिक कार्य करत असतात सर्व म्हणजे काही जे काही अनुकूल असतात पाते त्यापैकी काहींना असे वाटले की त्यांच्या त्यांच्या गु जन्मजात गुणधर्मामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारच्या सदाचार घडून येतात म्हणजे त्यांच्या वडिलांच्या गुणधर्मामध्ये म्हणजे त्यांच्या जनुकीय वंशामध्ये त्यांचे वडील असं होते त्यांच्या वडिलांमध्ये जिद्दी हा प्रश्न होता किंवा जिद्दी हा घटक होता किंवा गुणधर्म होता त्याप्रमाणे मुलामध्येही आला त्यामुळे मुलामध्ये विकसित झाला न दिसा असं देखील घडून येतं पा या उलट तुम्ही अशाही काही व्यक्ती पाहिल्या असतील ज्या जाणीवपूर्वी चुकीच्या वर्तनात गुंतलेली असतात म्हणजे त्यांना जाणीव असते तरी पण ते देखील एका चुकीच्या व्य वर्तनात म्हणजे कार्यात गुंतलेले असतात पाव सर्वसाधारणपणे या प्रकारच्या सकारात्मक गुणधर्मापेक्षा आपण नकारात्मक घटकाकडे अधिक लक्ष देतो म्हणूनच पारंपरिक मानसशास्त्रज्ञ नेहमी ने सकारात्मक वर्तन प्रकारापेक्षा नको असलेल्या वर्तन प्रकारावर किंवा विकृतीवर लक्ष केंद्रित करत आले म्हणजे आता नको असलेले वर्तन म्हणजे आता तुम्ही शारीरिक उपचार करून घेता त्याचप्रमाणे मानसिक उपचारही करता येते हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं ह्या पद्धतीने जे काही लक्ष आहे ते नकारात्मक गोष्टीवर देखील घालणे महत्त्वाचे असते पा त्याप्रमाणे त्यामुळे सकारात्मक मानस मानसशास्त्र त्यानंतर सद्गुण क्षमता आनंद आणि पु, अर्थपूर्ण जीवन यासारख्या घटकांचा विचार करते म्हणजे आपण सकारात्मक मानसशास्त्रामध्ये सद्गुण क्षमता आणि आनंद आणि एक चांगले अर्थपूर्ण जीवन त्या या घटकांचा या सकारात्मक मानसशास्त्रामध्ये विचार केला जातो पा त्यानंतर आपण आता सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ पाहूयात ओके आता सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय बाबा ओके तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल हा याचा अर्थ काय त्याची व्याख्या काय अशा पद्धतीनं ओके तर या ठिकाणी पहिला पीटरसन यांचं एक नाव दिलं आहे पहा शास्त्रज्ञ असतील त्यानंतर दोन हजार आठ त्यांनी सेम मत व्यक्त केली की के सकारात्मक मानसशास्त्र ही नव्याने उगम पावलेली मानसशास्त्राची शाखा आहे आता तुम्ही मानसशास्त्राची शाखा अकरावीतच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहिल्यात सैद्धांतिक शाखा आणि दुसरं काय असेल ते मला आठवत नाही पाहत तेवढं सैद्धांतिक शाखा अशा पद्धतीने जे काही आठ शाखा आठ का बारा शाखा होते तुम्ही लक्षात ठेवलं असेल की अशा पद्धतीने एक नव्याने आलेली शाखा म्हणजे ती म्हणजे सकारात्मक मानसशास्त्राची शाखा तर यामध्ये पाहूयात सकारात्मक मानसशास्त्र जीवनाकडे चांगल्या प्रकारे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो म्हणजे यामध्ये जे काही शास्त्रीय दृष्टी अभ्यास करून एक चांगलं जीवन जगण्याचं चा, या सकारात्मक मानसशास्त्रामध्ये उपयोग केला जातो का यामधून दुर्बल दुर्बल आणि नकारात्मक गुणापेक्षा चांगल्या गुणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो म्हणजे सकारात्मक ह्या शब्दामध्येच तुम्हाला अर्थ दिसेल की ही जे काही नको असलेले किंवा नकारात्मक गुणाकडे दुर्लक्ष करून चांगल्या शास्त्रशुद्ध गुणाकडे सकारात्मक गुणाकडे याकडे लक्ष किंवा अभ्यास केला जातो बा सकारात्मक शास्त्र मानवाच्या स्वरूपाबद्दलची नकारात्मक प्रतिमापासून अधिक संतुलित प्रतिमा बनवण्याच्या दिशेने काम करते म्हणजे ते काही नकारात्मक जे काही प्रतिमा आहे माणसाची ते विसरून सकारात्मक भावनेकडे किंवा सकारात्मक वृद्धीकडे विकास करताना करण्याची ती क्षमता आहे ती मानवामध्ये असावी अशा पद्धतीने मानसशास्त्रज्ञांनी ते पुढे आणण्यास सहकार्य केलेले आता तुम्हाला सकारात्मक मानसशास्त्र का द्यायचं तर तुम्ही देखील भविष्याचे भारताचे नागरिक होणार आहात त्यामुळे तुम्हाला हे देणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही सकारात्मक मानसशास्त्र आत्मसात करून तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगून हे भारतात किंवा या पृथ्वीवर तुम्ही जन्म मला आलात त्याबद्दल तुमचे जे काही जे काही तुमचे वैयक्तिक जे काही तुमची माहिती आहे ते तुम्ही इथे टिकून ठेवता म्हणजे जे काही व्यक्ती आलेली असते ते सर्वांना जायचंच असतं पण आपण जेव्हा जीवन जगत असताना या सर्व जे काही गोष्टी आहेत मानसशास्त्र किंवा मानसशास्त्राच्या ते आपण अभ्यासणं आणि त्याचं आत्मसात करून घेणं हे गरजेचे असतं आता पुढे एक अमेरिकन ते पोहतो की मार्टिन सेलिंगमन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सॉरी अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेचे परिषद मध्ये मुख्य विषय म्हणून सकारात्मक मानसशास्त्र हे मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली म्हणजे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हे काही वेळेस गाळलेल्या जागामध्ये येऊ शकतं टिंबटिंब यांनी सकारात्मक मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केल्या अशा पद्धतीने ओके वाटल्या स्टिक वगैरे करून घ्या शास्त्रज्ञांचं नाव आणि अमेरिकन होते हे देखील लक्षात ठेवा काही वेळेस देशांचे नाव देतात त्यानंतर शास्त्रज्ञांचे नाव देतात ओके त्यानंतर पुढे पाहूयात मानवाच्या ऋणात्मक गुणधर्माबरोबरच त्यांच्या धनात्मक गुणधर्माचाही अभ्यास झाला पाहिजे असा आग्रह ग्रह सलिकमन यांनी धरला त्यामुळे या शाखेमध्ये ताण चिंता आजारपणा विकृती संघर्ष वैफल्य यांचा अभ्यासापेक्षा आनंद धैर्य सुख समाधान या घटकांचा अभ्यासावर भर दिला आता या ठिकाणी धनात्मक आणि ऋणात्मकमध्ये पाहू शकता तुम्ही वरचे जे काही ताण चिंता आजारपणा विकृती संघर्ष यांचं जे काही संघर्ष आहे याच्या पद्धतीनं जे काही अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद धैर्य आणि सुख समाधान या गोष्टीवर चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पुढे पाहूयात सकारात्मक मानसशास्त्राची सर्वसामान्य व सर्व व्यापक अशी व्याख्यान हे म्हणजे एक सर्वसामान्य व्याख्याने प त्या ठिकाणी दिले सेलिंगमन यांच्या मते दिले आहे तर त्या ठिकाणी पाहू शकता सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या वैयक्तिक शारीरिक नातेसंबंध विषयक संस्था विषयक सांस्कृतिक व जागतिक पातळीवर बहिर्मुखी व कार्य कर्तृत्वाचा व भरभरटीस शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आता त्यांनी जे काही शाखा मांडल्या उपशाखा त्याच्यामध्ये ह्यांनी असं सांगितलं आहे की जे काही आपण वैयक्तिक असू द्या सांस्कृतिक असू द्या सामाजिक असू द्या जे काही जागतिक असू द्या इत्यादी पातळीवर किंवा बहिमुखी म्हणतो त्यालाच बहिमुखी ये कार्यकर्तृत्वाचा भरभरिटीस जे काही शास्त्रीय अभ्यास आहे ही या शाखेमध्ये केला जातो बा त्यानंतर पुढे पाह त्यावरून थोडक्यात व्याख्या अशी केली जाते आता तुम्हाला ते व्याख्या जर खूप मोठी झाली असेल किंवा शाखेबद्दल थोडक्यात जास्त त्यांनी माहिती सांगितले पण व्याख्या एक त्या चांगल्या पद्धतीने सकारात्मक मानसशास्त्र हे सुख व मानवी सामर्थ्याचे त्यांच्या वाढीचे शास्त्र आहे म्हणजे या शास्त्रात मानवाचं जे काही सुख आहे मानवी सामर्थ्य आहे त्याचा या ठिकाणी त्याची वाढीसाठी हे शास्त्र अभ्यासला जातो पा अशा पद्धतीनं ओके आता तुम्ही अर्थ चांगल्या पद्धतीने समजला असेल मॉर्टिन सेलिंगमॅन ह्यांचं नाव लक्षात ठेवा ओके त्यानंतर आता मानस सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व पाहत ओके याच्यामध्ये दोन क उप उपपॉइंट्स आहेत ते देखील पाहत ओके तर सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप कसं आहे आणि त्याचं महत्त्व काय हे देखील पाहूयात ओके तर खाली पाहूयात संशोधनातून असे दिसून आले आहे की सकारात्मक वर्तनाच्या तुलनेत मानवाच्या नकारात्मक वर्तन प्रणाली लिवरच जास्त भर देण्यात आला म्हणजे नकारात्मक प्रणालीचा हे आता आपण मानसशास्त्रामध्ये चिंता विकृती त्यानंतर अशा जे काही स कन्सेप्टचा अभ्यास केला ते जर नकारात्मक बाजू आहेत तर याचा अभ्यास आपल्याला मागचे दोन तीन पाठ दिले ते कशा संबंधी होते ते नकारात्मक मानसशास्त्राबद्दल होते आता सकारात्मक मानसशास्त्र हे या ठिकाणी शेवटच्या पाठामध्ये दिलं आहे आणि हे खूप गरजेचे आहे आता नकारात्मक गोष्टी पाहत असताना नकारात्मक हे गरजेचे आहेत पण सकारात्मक गोष्टी हे त्याच्यापेक्षा गरजेचे आता नकारात्मकला विसरून सकारात्मक गोष्टीकडे जाणे हे महत्त्वाचा पर्याय असतो तुम्हाला तर तुम्हाला समजलं असेल असेलच तर फक्त नकारात्मक आणि सकारात्मक जास्त बोलल्यावर तुम्हाला समजायला आलं नसेल तर नकारात्मक बाजूमध्ये एवढंच लक्ष ठेव ठेवू शकता तर चिंता विकृती त्यानंतर मानसिक ताण इत्यादी जे काही नकारात्मक बाजू आहेत ते नकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक म्हणजे जे चांगले आहेत सुख समाधानी त्यानंतर मानवी जीवन साम जगण्यासाठी उत् प्रेरित करणारे असे जे काही घटक असतात त्यांना सकारात्मक बाजू म्हणू शकतो ओके तर तुम्हाला समजलं असेलच नकारात्मक घटक त्यांच्या प्रभावामुळे आपलं लक्ष वेधून घेतात म्हणजे नकारात्मक जे घटक आहेत ते लक्ष वेधतात पाता चिंता विकृती हे जी काही गोष्ट आहे ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि सकारात्मक घटक दुर्लक्षित राहतात म्हणजे यामुळे जे, या जे काही नकारात्मक गोष्टीकडे आपण गेल्यावर जे काही सकारात्मक गोष्टी आहेत ते तिथेच राहतात पा म्हणजे जी चांगलं जीवन जगण्यासतात आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा चांगलं जीवन जगण्याचा विचार करतो हो का नाही अशा पद्धतीने ओके आता या ठिकाणी उदाहरण दिलं आहे एखाद्या व्यक्तीला राग लगेच दिसून येतो परंतु त्याची गुणवत्ता बुद्धिमत्ता दिसून येत नाही आता राग लगेच येतो हे आपण म्हणतो की तुला राग आहे बाबा पण त्याची जी काही बुद्धी आहे त्याची काही गुणवत्ता आहे ते आपल्याला लगेच समजून येते का नाही अशा पद्धतीने सक नकारात्मक बाजू आपल्याला लवकर दिसतात आणि सकारात्मक बाजू दिसत नाहीत पा लवकर दिसत नाही अशा पद्धतीने तर अभ्यासातून असे ठ ठळकपणे दिसते की एक नकारात्मक टिप्पणी चांगलपणाची कोणतीही क्रिया नाहीशी करू शकते हे एक व्य वाईट व्यवसाय सॉरी व्यवहार व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोचवतो म्हणजे वाईट जे काही व्यवहार आहे ते व्यक्तीचं जे काही जीवन आहे त्यामध्ये त्या ठिकाणी बा आता रोजच्या जीवनात जर व्यक्ती चांगला असेल त्याला मध्येच एक चिंता विकृती वगैरे घडेल तर तो व्यक्ती जर विकृतीमध्ये जर रूपांतर झालं तर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी त्या काय होईल त्याचं जे काही वैशिष्ट्य आहे व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे ते त्या ठिकाणी संपुष्टात येईल म्हणजे बाधा पोचेल त्याला त्याचप्रमाणे सकारात्मक मानसशास्त्र याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृत निर्माण करू शकते आता तुम्हाला त्याचं थोडक्यात स्वरूप समजलं असेल की नकारात्मक बाजू हे नकारात्मकरित्या ओढून घेतात आणि सकारात्मक बाजू उत्साहित करत असतात आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो या ठिकाणी तुम्हाला दिसेल ओके पुढे पाहूयात अनेक मानसशास्त्राचा असा विश्वास आहे की व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून मानसिक समस्यावर मात करू शकेल म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबून सुख समाधान आणि आनंदी जीवन जगून जे काही बायकी समस्या आहेत आत्ता चिंता आहे विकृती आहे ताण आहे ताणतणाव आहे इत्यादी गोष्टीवर मात करू शकेल असा या ठिकाणी अंदाज आहे पहा त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे आता हे साधारण मानसशास्त्राचं थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे स्वरूप समजलं असेल ओके आता त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो शून्याच्या वरील जीवन आता या ठिकाणी शून्याच्या वरील जीवन आणि सकारात्मक भावनाचा बो बॉर्डन आणि बिल्ड यांचं एक थोडक्यात सिद्धांत आहे दोन्ही गोष्टी बघूयात ओके तर पहिला पाहूयात शून्याच्या वरील जीवन तर या ठिकाणी स्क्रीनवर देखील पाहू शकता पुस्तकामध्ये देखील पाहू शकता ओके तर तुम्हाला मॅप दिसेल किंवा एखादा आलेखप्रमाणे किंवा एक तुमची पट्टी दिसते पट्टीमध्ये असं नसतं पहा झिरोपर्यंत असतं तर तुम्हाला वरती जाताना प्लसमध्ये दिसतील आणि खाली जाताना निगेटिवमध्ये दिसतील आता मायनस चारशे पंचेळीस मोठा का झिरो मोठा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके तर तुम्हाला समजू समजेल की कोणता मॅथ्स बरोबर आहे मला कळेल तुम्हाला ओके तुम्ही कितीजण ऐकत आहात ते फक्त मला मायनस चारशे बत्तीस हे मोठा आहे का झिरो मोठा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पटपटल्या जाऊन वाटल्यास ओके पॉज करा व्हिडिओ ओके तर शून्याच्या वरील जेवण पाहूयात आपण शून्याच्या वरच्या बाजूस असलेल्या जीवनाचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रात केला जातो आता स चांगल्या मानसशास्त्रामध्ये सकारात्मक मानसशास्त्रामध्ये चांगल्या बाजूचा किंवा शून्याचं जे काही या ठिकाणी शून्य देईल त्याच्यापेक्षा वरचं जे काही मानसिक स्वास्थ्य याच्यापुढं जे काही मानसिक स्वास्थ्य म्हणजे चांगलं जीवन जगण्याचं त्या ठिकाणी भाग पडतो आणि जे काही शून्याचा खालचा भाग आहे तो एक आजारा डिप्रेशन चिंता विकृती इत्यादी गोष्टीमध्ये येतच असतात त्याचप्रमाणे वरचं जे काही हे मानसिक स्वास्थ्य अशा पद्धतीने घेतला जातो आता तुम्हाला अलग समजलं असेल जु शून्यापेक्षा वरचा भाग तो मानसिक स्वास्थ्य आनंदी सुखी जीवन जगण्याचा नंतर खालचा जो काही मानसिक आजार आहे त्याच्यामध्ये जे काही ताणतणाव आहे विकृती आहे अशा पद्धतीची चिंता आहे इत्यादी गोष्टी खालच्या भागामध्ये येतात त्यानंतर तटस्थ बिंदू म्हणजे एक सेंट्रल भाग ओके समजला असेल तुम्हाला मॅ आता वरच्या सविस्तर माहितीकडे जाव्यात शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जीवनाचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रात केला जातो ज्या ठिकाणी शून्य आहे तेथे एक सीमारेषा आहे सीमारेषा या ठिकाणी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे आजारपण व आरोग्य यात विभाजन करून यात वेगवेगळे करते आता आरोग्य आजार आणि आरोग्य वरचं जे काही आरोग्य आणि आरो खालचा आजारपण ओके अशा पद्धतीने विभाजन केलेलं आहे तर पारंपरिक मानसशास्त्र शून्य स्थानावर असलेल्या व पेक्षा कमी असलेल्या जीवनावर म्हणजेच वेदना व वैफल्यावर अधिक लक्ष देते म्हणजे जे काही वरचं जे काही शून्यपेक्षा खाली असलेले जे काही भाग आहे भाग आहे ते तुम्हाला वेदना वैफल्य तुम्हाला जाणवलं असेलच ओके तर पुढे पाहूयात शून्याच्या खालचे जीवन म्हणजे असे जीवन ज्या ताणतणाव आता मी जे काय सांगितले तेच या ठिकाणी दिले पा जीवनातील संघर्ष शारीरिक मानसिक आजार आरोग्य सामाजिक संबंध हे घटक जे जीवनावर वाईट परिणाम करतात ते कुठेतर शून्याच्या खालच्या साईडचा ओके म्हणजे मायनस लागलेला ओके तर वरचा जो काय तो तर पॉझिटिव्ह वरती तुम्हाला समजला असेल तर पुढे पाहूयात खालील आकृतीत माध्यमातून शून्यावरील जीवन समजून घेता येईल आता तुम्हाला जर भाषेमध्ये काही वेळेस समजून येत नाही पण एखादा आकृती वगैरे दिसल्यावर लगेच समजून येतं अशा पद्धतीने या ठिकाणी आकृती दिली तर खाली आकृतीच्या खालच्या साईडला माहिती पाव्यात वरील आकृतीत अखंडता रेषेमध्ये शून्याच्या वरच्या बाजूस असलेला गुणधर्म धनात्मक स्वरूपाचे आहे आता तुम्ही वरती ऋणात्मक पाहिला तर धनात्मक पाहत तर शून्याच्या खालील बाजूस असलेला गुणधर्म ऋणात्मक स्वरूपाचे आहे अशा प्रकारे शून्याच्या वरच्या बाजूस धन विचलन तर शून्याच्या खालील बाजूस विचलन दिसते शून्याच्या जवळ म्हणजे मायनस वन प्लस ते मायनस सॉरी प्लस वन या दरम्यान तटस्थ गुणधर्म असतात तर तुम्हाला वन टू थ्री दिसेल त्याच्यापुढे प्लस असतो हे लक्षात ठेवा ओके तर यामध्ये तटस्थ गुणधर्म असतात पा त्यानंतर पुढे पाहूयात तुम्हाला मॅप मी चांगल्या पद्धतीने स्व तुमच्या शब्दात सामू समजावून सांगितले तर या ठिकाणी फक्त हेच सांगितलेलं आहे फक्त काही नाही ओके तर पुढे पाहात डी एस एम प्रणालीप्रमाणे एवढे जेवढे आपण शून्याच्या खाली जाऊ तेवढ्या अधिक अनेक विकृती आणि अकार्यक्षमता आपणास दिसून येतील आता तुम्हाला मानसिक आजारामध्ये थोडक्यात एक ते चारमध्ये दिसेल तुम्हाला पण त्याच्यापेक्षा निगेटिव्ह निगेटिव्हमध्ये जाईल तेवढं तुम्हाला मानसिक आजाराची लक्षणे किंवा मानसिक मोठे मोठे आजार सापडतील अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितले आपण तर सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश मानवी जीवनास जास्तीत जास्त प्रमाणात शून्याचा वर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आता तुम्हाला मानसिक स्वास्थ्यामधील एखादा माणूस तीनवर असेल आणि त्यानंतर काही वेळेस डिप्रेशनमध्ये वगैरे त्यांनी मायनसमध्ये येतील पण जेव्हा प्लसमध्ये जाऊन त्याला प्लसपेक्षा पुढे न्यायचं असं सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश आहे तर तुम्हाला महत्त्व महत्त्व यामध्ये चांगल्या पद्धतीने जे काही शून्याच्या वरील जीवन आहे आता तुम्हाला काही वेळेस प्रश्न पडतो की शून्याच्या वरील जीवन हे स्पष्ट करा अशा पद्धतीनं प्रश्न पडला तर आता शून्याच्या वरील जीवन तुम्ही कशा पद्धतीने स्पष्ट करू करू शकाल तर अशा पद्धतीनं तर यामध्ये तुम्ही आत्ताच समजून घ्या म्हणजे काही वेळेस प्रश्न हा समजत नाही पहा शून्याचा हा कुठला प्रश्न आहे कुठल्या धड्यातील आहे हे काही वेळेस असे प्रश्न पडत असतात ओके तर दुसरा पॅरेग पॅरॅग्राफकडे जाऊयात शून्याच्या वरील जीवनामध्ये आनंद आशावाद विश्वास बलस्थाने तदनुभूती सजगता आता या जे काही याच्यातील जे काही गोष्ट आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत पा त्याच्यामधील आहे आशावाद बघणार आहोत आपण त्यानंतर तदनुभूती सजगता लवचिकता हे गोष्टी बघणार आहोत आपण पुढे तर अशा सकारात्मक गुणधर्माचा समावेश होतो अशी अवस्था मिळवणे कसे शक्य आहे हे, हे पाहणे उपयुक्त ठरेल याचे स्पष्टीकरण बा बार्बारा आणि फ्रेडरिक्सन यांनी मांडलेलं हे ब्रॉडन अँड बिल्ड विस्तारण व निर्मिती सिद्धांतातून मिळते म्हणून तो सिद्धांत पाहूया तर तुम्हाला या ठिकाणी शून्याचा कालील आणि वरील भाग आपण पाहिला त्याप्रमाणे आता दोन मानसशास्त्राचे बॉर्डन आणि बिल्ड यांचं सिद्धांत पाहूया सकारात्मक वाहनाचं तर ते पण आधी हे क चोकटमध्ये एक थोडी माहिती एक कदा उदाहरण दिले ते पाहूयात ओके तर या ठिकाणी दिलं हे तुषारचा महाविद्यालयातील दिवस फार होता। सरका चा महा चांगला होता म्हणजे तुमच्यासारखा एक तुषार मुलगा असेल ओके त्याचं महाविद्यालय म्हणजे कॉलेजमधील जीवन चांगल्या पद्धतीनं होता पण पुढे पाहूयात शिक्षकांनी त्या शिक्षकांची त्याची आज खूप प्रशंसा केल्यामुळे तो एकदम खुश झाला होता तो उप उपहारगृहात गेला म्हणजे जेवायच्या ठिकाणी पण तेथे त्याला एक एकही मित्र दिसला नाही एकटे बसून खाण्यापेक्षा जे शिकणाऱ्या पण त्यांच्याशी ज्यांच्याशी जास्त बोलणे झाले नाही अशा बसून खायचे असे त्यांनी त्याचे त्या वर वर्गमित्राला एक मित्र एकत्रित करून एकत्रित बसून खाण्याबाबत विचारले म्हणजे एका कोपऱ्यात बसून खाण्यापेक्षा तुषारने एक नवीन मित्र ठर करण्याचे ठरवले त्याचे हे वर्तन विस्तारण गुणधर्म प्रकट करते आता त्या ते ठिकाणी त्यांनी जे काही सिद्धांताप्रमाणे मांडलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी गुणधर्म दिसेल गुणधर्माप्रमाणे आपण विचार केल्यास के हे हे जो या मुलाचं जे काही वर्तन आहे ते तुम्हाला एकदा पॉझिटिव्ह भेटला तर त्या पॉझिटिव्ह म्हणजे जास्त प्लसमध्ये भेटला तर त्याची उंचावण्यासाठी तो मित्र देखील निर्मिती करत असतो अशा पद्धतीने खाली जे काही माहिती आहे ते आपण पाहणारच आहोत तर त्याच्याकडे जवळ तुगं क बार्बरा फ्रेडिक्सन यांच्या बॉर्ड बॉर्डन आणि बिल्ड या सकारात्मक भावनाबाबत असणाऱ्या सिद्धांतानुसार सकारात्मक भावना या जीवनात चांगल्या घटना घडवण्याचा मार्ग आहे म्हणजे ते चांगल्या घटना क घेण्याची जे काही मार्ग आहे तो तुम्हाला मुलगा दिसतील चांगल्या घटनांचा त्या ठिकाणी अवलंब करत आहे त्याप्रमाणे आपण जेव्हा आनंदात असतो किंवा सकारात्मक भावनांचा अनुभव घेत असतो तेव्हा आपले विचारही अधिक सकारात्मक बनतात आता सकारात्मक पॉझिटिव्ह असणारे जे काही लोक असतात ते चार सारखं सकारात्मक गोष्टींचा विचार करतात त्यामुळे ते सकारात्मक आढळतात देखील आणि ते आढळणे आवश्यक आहे तुम्ही देखील असे आणला पाहिजे की त्या आपल्या वर्तनातूनही दिसून येतात आणि म्हणजे आपण सकारात्मक विचार करत आहोत हे देखील आपल्या वर्तनावरून देखील दिसून येते आता ये हा मुलगा आता। तो मी तुषार पाहिला असेल ओके अशा तर सकारात्मक मानसिकता असताना आपल्याला इतरांच्या संध्यात असावी असे वाटते आणि आपल्याला आणि आपल्याला वागण्यात सामाजिकता येते आता वागण्यात म्हणजे आपण वर्तन जे आहे ते समाजामध्ये आपण प्रकट करत असतो त्याप्रमाणे आपलं जे काही सकारात्मक वर्तन आहे ते समाजात असणे गरजेचे आहे आणि ते ज्यांचे सकारात्मक विचार असतात ते सामाजिक त्यांनी समाजाशी बांधिलकी असतात किंवा समाजात मिळून मिळून मिसळणे जुळणे इत्यादी गोष्टी असतातच पा अशा प्रकारे आपण सामाजिक व मानसिक संसाधने निर्माण करतो किंवा वाढवतो सकारात्मक भावना अनुभवत असताना आपण किती ही वेगवेगळ्या कृती करू शकतो हे आपल्या लक्षात येते म्हणजे आपण जे काही सकारात्मक भावना करत असताना एक चांगल्या वेग चांगल्या वेगवेगळ्या कृती देखील करत असतो पा तुम्ही पॉझिटिव्ह देखील पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही सकारात्मक देखील राहा आणि प त्याच्याप्रमाणे कृती देखील करा ओके तर या कृती आपल्याला मानसिकतेला बळकट करतात त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते म्हणजे आपली जे, जे काही तब्येत देखील सुधारू शकते आपण जेव्हा प चांगल्या पद्धतीने राहाल सकारात्मक विचार कराल सकारात्मक वर्तन करेल सकारात्मक जीवन जगेल त्याचप्रमाणे आपले जे काही शारीरिक वाढ आहे ते देखील सकारात्मकरित्या होईल अशा प्रकारे ओके तर पुढे पानंबर अठ्ठ्याण्णववरती व्यात या प्रकारे अधिकाधिक सकारात्मक भावनांचा अनुभव घेण्यामुळे आप पण आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यासही शिकवू शकतो आपली जे काही भावना आहेत ते आपण एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आपण भावन भावनांचे की व्यवस्थापन आहे ते आपण पाहिलंही तुम्हाला माहीत असेलच ओके सकारात्मक भावना आपल्या मानसशास्त्रीय व सामाजिक सं संसाधने वाढवतात म्हणजे जिक चांगले जे काही भावना आहे ते आपण त्या ठिकाणी उद्भवू शकतो त्यामुळे आपली जी काही सकारात्मक वृत्ती आहे ती वाढत असते बा परिणामी एक समाधानकारक आयुष्य जगणेही शक्य होते आता त्याचं एक तुम्ही जर सकारात्मक राहिलात विचार केलात वर्तन वागलात तर त्याप्रमाणे तुमचं तसं समोरचं जे काही आयुष्य असतं ते चांगल्या पद्धतीने होत असतं बा तर या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर काही सकारात्मक भावनांचा अभ्यास करणे हे आपले आयुष्य कसे अधिक सोपे करता येईल हे समजण्यासाठी उपयुक्त ठरलेला तर काही सकारात्मक भावनांचा या ठिकाणी अभ्यास आपण करूयात तर पहिला हे सुख आनंद पोहत आपण सुख म्हणजे काय आनंद म्हणजे काय तर याची वाटल्यास पुढे आपण व्याख्या त्यानंतर आनंदा भावनेबाबत सिद्धांत हे देखील पाहूयात त्यानंतर पुढे आनंद निश्चित करणारे घटक या तिन्ही गोष्टीचा आपण अभ्यास करूयात ओके तर पाहूयात आपण आनंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुख म्हणजे माहिती आहे तुम्ही या गोष्टी तुमच्या जीवनातील आहे त्याबद्दल जास्त बोलणे अपेक्षित नाही पा ओके तर आपण विविध प्रकारच्या भावना अनुभवतो काही भावना आपल्याला अनुभवात असे वाटते जसे सुख सुख आहे त्यालाच आपण आनंद वात्सल्य प्रेम आनंद सॉरी आदर आता आदर हे एका मोठ्या माणसाबद्दल आपण जेव्हा आदर राखतो ते एक आदर वगैरे आणि काही भावनांचा अनुभव आपल्याला नकोसे वाटतात आता नकोसने असणारे अनुभव या ठिकाणी जसे की दुःख राग द्वेष भीती चिंता वगैरे अशा धनात्मक व ऋणात्मक भावना आपल्या अनुभव अर्थपूर्ण बनवतात व आपल्या अनुभवामध्ये विविधता आणतात त्याच्याशिवाय आपले जगणे निरज झाले असते जस असे जरी असले तरी आपण आपला कल आनंद मिळवण्याकडे असतो म्हणजे आनंद गोळा करण्याकडे असतो बाकीची जे काही सर्व गोष्टी देखील दे आपण जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्नच असतो बा त्यानंतर जगण्या जगण्यातील रस आनंदामुळे वाढतो सकारात्मक मानसशास्त्र या भावनेचा म्हणूनच भावनेचा म्हणूनच अभ्यास करते म्हणजेच आनंद आपण आनंदामध्ये आपल्याला देखील रस असतं त्यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक मानसशास्त्र हा आनंद त्याचा देखील अभ्यास करते आता पुढे पाहूयात ओके okay? काही उदाहरणं दिले वार्षिक परिषद सर्व तुकड्यामधून पहिले अस पहिली आल्यास कळल्यावर अमृताचा आनंद गगनात मावेना तुम्हाला देखील झाला असेल ओके okay? तुम्ही देखील पहिला वगैरे आला असेल त्यानंतर दुसरा हवे असलेल्या मोबाईल वडिलांनी घेऊन दिल्यामुळे मुल मिलिंद एकदम खुश झाला आता तुम्हाला देखील झालं असेल तुम्हाला देखील मोबाईल आणून दिलाच असेल किंवा घरामध्ये तर आणल्यावर तुम्हाला झालं असेलच ओके अनपेक्षितपणे शाळेने सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आता काही हल्ली विद्यार्थ्यांना होतं काही ना कॉलेजला जावं वाटतं जास्त वेळ ओके पण कॉलेजात जावं वाटतं पण कॉलेजमध्ये नाही तर कॉलेजच्या बाहेर राहावं असं अशा पद्धतीने करू नका लेक्चर वगैरे करत जावा तुम्ही पण ओके तर पुढे पाव्यात अशा विविध प्रकारचे आनंदाने अनुभव घेतले जात असतात म्हणजे जे काही आनंद आहे ते आपण अशा पद्धतीने अनुभवून घेऊ शकतो तुम्ही हे सर्व गोष्टी तिन्ही गोष्टी अनुभवला असेलच ओके आता कृती नंबर एक पाहूयात ओके तर तुम्ही अनुभवलेल्या आनंदाचे प्रसंग आठवा आनंदी होण्यामागील होण्यामागची आणखी कोणती कारणे सांगता येतील आता तुम्ही मला वाटतं तुमचं जे काही बोर्ड पेपर आहे ते तर जर लांबवर टाकले तर तुम्हाला खूप आनंद झाला असेल ओके म्हणजे दोन तीन महिन्यानंतर आता मी व्हिडिओ पब्लिश करत आहे ते दोन डिसेंबरला ओके दोन हजार वीसमध्ये दोन डिसेंबरला मी रेकॉर्डिंग करतो ओके अशा पद्धतीनं तर जे काही तुमचे अनुभव आहे ते तुम्हाला आठवले असतील तर तुम्ही जर तुमचे काही पेपर आहेत ते पुढं ढकलण्यात आले हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला आनंद होईल आता आनंद होण्यामागचे कारणे काय तर तुम्हाला पेपर लवकर भेटणार नाही जास्त अभ्यास करायला भेटेल अशा पद्धतीने तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आनंद शोधता येईल आणि त्यामध्ये तुम्हाला देखील आनंद झालेला असेल न्यूज वगैरे हो ऐकून वगैरे हो तर पुढे पाहूयात आपण ही कृती छोटीशी होते पहा त्यानंतर व्यक्तींना आनंदी केव्हा वाटते आता पाहत व्यक्तीला या ठिकाणी थोडक्यात आनंदी केव्हा वाटते पाहत वरील कृतीवर तुमच्या असे लक्षात आले असेल की जेव्हा यश मिळते आता यश तुम्हाला आत्ता सांगितलं तर किंवा सुरक्षित वाटणे किंवा आपण सुदैवी आहोत असे वाटणे तेव्हा आनंदाचा अनुभव येतो आता आनंद तुम्हाला देखील येतो अनुभव आहे लक्षणे माहिती आहे तुम्हाला त्यानंतर या सर्व गोष्टी माहिती तुम्हाला देखील ओके त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात ओके तर व्याख्या पाहूयात आता आनंदाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल आनंद ही अशी सकारात्मक भावनिक स्थिती आहे की जी स्पष्ट होते की आनंदाच्या अनुभूतीमध्ये व्यक्तिपरत्वे भिन्नता आढळते तुम्हाला या ठिकाणी जी काही व्याख्या आहे ती तुम्हाला वरच्या दोन लाईनमध्ये दिसेल ला आनंद ही एक सकारात्मक भावनिक स्थिती आहे की जी व्यक्तिपरत्वे निश्चित होत असते आता जे प्रत्येक व्यक्तींचे आनंद हे वेगळे असतात म्हणजे अनुभवण्याचे वेगळे असतात काहीजण एक चॅप्टर वाचल्यानंतर त्यांना आनंद मिळत असतो कुठल्या तर धड्याचं वगैरे अशा पद्धतीने आनंद जे की व्यक्तिपरत्वे बदलत असते आणि एक सकारात्मक भावनिक स्थिती आहे पण छोटीशी व्याख्या तुम्ही लक्षात चांगल्या पद्धतीने ठेवू शकता तर पुढे पाहात या व्याख्यावरून असे स्पष्ट होते की आनंदाच्या अनुभूतीमुळे व्यक्तिपरत्वे भिन्नता स्प आढळते आता व्यक्तीनुसार ते भिन्नता आढळते आत्ताच मी तुम्हाला उदाहरणं सांगितले तर पुढे पाहूयात उदाहरणं दिले काही व्यक्ती गोड पदार्थ खाल्ल्यामुळे खूप आनंदी होतात तुम्हाला देखील लाडू आवडत असेल तुम्ही खाल्ला असेल तर काही व्यक्तींना आवडत असेल आता मी सांगतो ते काही लोकांना आवडत नसेल या उलट काही व्यक्ती गोड पदार्थांचा तिरस्कार करतात म्हणजे त्यांना गोड असतात नोकरी बाबा असं म्हणत असतात अशा पद्धतीने ओके तर पुढचा घटक पाहूयात आनंद भावनेबाबत सिद्धांत आता या ठिकाणी सिद्धांत पोहोचत या ठिकाणी छोटेसे आकृती आहेत यावडंच सिद्धांत आहे तुम्हाला ओके तर या ठिकाणी पहिला आहे गरज सिद्धांत त्यानंतर प्रक्रिया सिद्धांत त्यानंतर जनुकीय सिद्धांत आता तुम्हाला त्याचे गरज म्हणजे ध्येय प्रक्रि प्रक्रियेमध्ये कृती आणि जनुकीयमध्ये व्यक्तिमत्व या तीन दोन्ही गोष्टीचं आहे ओके तर पहिला पाहत गरज म्हणजे गरज सिद्धांत काय म्हणतो तर म्हणजे आनंद भावनेबाबततील पहिला म्हणजे गरज सिद्धांत त्यामध्ये पाहत गरज भासली गेली किंवा ध्येय व्यक्तीला गाठता आले तर आनंद खूप होतो उदाहरणात भूक खूप भूक लागली असताना आवड आवडता पदार्थ खाण्यास मिळतो ओके अशा पद्धतीने तुम्हाला पहिली वेक्या जेव्हा आपल्याला गरज भाजत असते तेव्हा आपले जे काही ध्येय आहे ते आपण गाठवू शकतो म्हणजे ध्येय म्हणजे तुम्हाला चांगलं आता या ठिकाणी उदाहरण दिलं आहे तर तशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचं कॉलेज वगैरे उशिरा सुटत असेल काही वेळेस उशिरा सुटला तर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही काय करत असता घरी गेल्यावर तुमच्या आईने जर चांगल्या पद्धतीने तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले असेल तर तुम्ही त्याला खाता आणि खाल्यानंतर तुमचं जे काही आनंद आहे ते या ठिकाणी होत असतं पात भूक तर लागले गरज तर आहे म्हणजे गरजेप्रमाणे आपल्याला आनंद देखील भेटत असतो आता दुसरा पाहात प्रक्रिया कृती सिद्धांत ओके देहाचा पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेतून आनंद मिळतो म्हणजे आपण जेवताना देखील आनंद अनुभवतो म्हणजे अशा पद्धतीने ओके okay? उदाहरण त्या ठिकाणी दिले गायकाने गाय गायनामध्ये ज रंगून जाणे आता हे देखील आता जे काही गायक असतात ते देखील आनंद अनुभवतात ते कसे अनुभवतात गात असताना देखील आनंद अनुभवतात अशा पद्धतीने ओके तर पुढे पाहत जनुकीय व्यक्तिमत्व सिद्धांत आता जनुकी व व्यक्तिमत्व वैशिष्ट्याचा वे आनंदाचा अनुभव देण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणजे जे काही जनुकी असतात आपले जे काही शारीरिक वेदना असतात ते देखील आपल्याला जे काही व्यक्तिमत्व आहे आता चांगले जीवन जगत असताना काही जण चालत असताना देखील हसत असतात किंवा आनंदी असतात काही जण बोलण्यामध्ये देखील आनंदी असतात बोलत असताना देखील हे जे काही आहे जे ते जनुकीय व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत हे आनंद अनुभवासाठी कारणीभूत ठरतात त्यानंतर आनंद निश्चित करणारे घटक तर जे काही सिद्धांत आहे थोडं होतं पहा तर आनंद निश्चित करणारे कोणकोणते घटक त्यानंतर ऊ पर्यंत तुम्हाला दिले ते कोणकोणते घटक आहेत ते पाहूयात ओके तर कृती क्रमांक करून तुम्हाला काय वाटते कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देणारे आहेत आता मी या ठिकाणी जे काही कृतीमध्ये जी काही गोष्ट सांगितली ते ती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके तर मी जास्त चर्चा करणार डबल डबल वेळा ओके तर पुढे जाऊयात आपल्याला असे वाटते की उत्तम आरोग्य चांगले उत्तम मोठी प्रतिष्ठा चांगले उत्पन्न आणि मोठी प्रतिष्ठा ज्यामध्ये व्यवसाय राहण्याचे ठिकाण सपन संपत्ती या कारणाने मिळते त्याला आपण प्रतिष्ठा म्हणतो पहा त्यानंतर हे सुख किंवा आनंद देणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत आता आनंद देणारे या ठिकाणी घटक कोणकोणते म्हटले तर एक आहे उत्पन्न चांगले उत्तम आरोग्य त्यानंतर प्रतिष्ठा त्यानंतर जे काही तुमचं राहण्याचं ठिकाण आहे त्यानंतर सुख इत्यादी गोष्टी तुम्हाला आनंद देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात परंतु संशोधकातून असे दिसून आले आहे की एकूण आनंदाचा विचार करता या गोष्टीमधून मिळणारा आनंद खूप प्रमाणात आहे आता मग तुम्हाला याच्यामध्ये थोडी थोडंच आडलं असेल पण पर... तुम्ही एका गरीबाला मदत करता किंवा एखादं भूकेल्याला थोडं पाणी देत त्यावेळेस तुमचा जो काही आनंद आहे ना तो कुठे पण भेटणार नाही ओके किंवा तुम्ही एखादा आश्रमशाळेला भेट दिलात ओके ज्यांच्या आईवडील वगैरे नाहीत त्या पद्धतीने तुम्ही जे तुम्ही जाऊन तुमच्या आई वडिलांसोबत वगैरे जाऊन त्यांना जर भेटलात तर त्यांना खूप चांगलं वाटत असतं किंवा तुम्हाला देखील त्याच्यापेक्षा आनंदात जाऊन वाटल्यास एकदा भेट देऊन पाहा तुम्ही किंवा आपल्या आई वडिलांना सांगा की या जावा या ठिकाणी तुम्ही जाऊन जे काही आश्रमातील मुलं आहेत त्यांना भेटू शकता म्हणजे त्यांचे काही वडील वगैरे त्यांनी त्यांनी जे काही आईची माया किंवा वडिलांची माया कधी पाहिलेली नसते अशा मुलांना जर भेटलात तर तुमच्या पालकांना देखील दे आनंदित होईल आणि तुम्हाला देखील त्याच्यापेक्षा जास्त आनंदित होईल आमचे पालक वगैरे भेटले म्हणून ओके तर पुढे या याउलट असे काही घटक आढळतात की जे दीर्घकालीन आनंद देण्यासाठी मदत करतो त्यापैकी काही घटक पुढील प्रमाणे सांगता येईल या ठिकाणी दीर्घकालीन मदत देण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ते पाहूयात पहिला हे बळकट व घनिष्ठ सामाजिक संबंध आता समाजामध्ये देखील तुम्ही एखादा काम केलात उदाहरणार्थ तुमच्या ग्रामीण भागामध्ये जास्त आणलं तर तर ते तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या जे काही शेजारच्यांच्या लग्नामध्ये तुम्ही जास्त कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं तर ते तुमचं एक चांगलं संबंध त्या ठिकाणी आढळतो म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो आनंद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो ओके जर कौटुंबिक व सामाजिक संबंध बळकट व घनिष्ठ असतील तर कठीण प्रसंगामध्ये त्यांचा आधार मिळतो आता मी तुम्हाला एक तुमच्या शेजारच्या लग्नामध्ये तुम्ही जास्त धावपळ केलं त्यांनी देखील तुमच्या लग्नामध्ये वगैरे केलं हे देखील एक चांगला आधार मिळतो त्या ठिकाणी या सकारात्मक संबंधामुळे जीवनातील एकंदरीत आनंद वाढवण्यास मदत होते तुमचा देखील आनंद होईल तुम्ही त्याच्यामध्ये ते लग्नात गेलात त्यांनी तुमच्या लग्नात आला तुमचा देखील आनंद होईल की अशा पद्धतीने दुसरा पाहूयात आशावाद जेव्हा व्यक्ती जीवनातील आशावादी असते तेव्हा ताण चिंता यासारख्या नकारात्मक भावना ती कमी अनुभवते कमी अनुभवती म्हणजे आता आशावाद म्हणजे तुम्हाला ध्येय घाटायचं आहे तर पुढच्या वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी तुमची अठरा कंप्लीट झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला आर्मी व्हायचा ओके आर्मीचा एक भरती वगैरे द्यायचं असतं काही मुलांना ते देत असतात तु हे त्यावेळेस तुम्ही जे काही सुचवत असता त्या ठिकाणी तुमची काही आशा असते ती आशा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता ती जेव्हा विचार करत तुम्ही त्याच्याशी कृती करत असता त्यावेळेस तुमची जी काही ताण आहे चिंता आहे ती कमी प्रमाणात वाढत असते पा तर सकारात्मक भावनांचा तिला अधिक प्रमाणात अनुभव येतो प्र या प्रकारच्या पुढील भागात या वि याबाबत अधिक या विचार करतो म्हणजे अशा जो काही भाग आहे तो एक पुढे खूप मोठा भाग आहे त्याच्याबद्दल पुढे पाहत असं म्हटलंय तर स्व आदर आहे स्वतःबद्दल आदर स्वतःबद्दल सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व आदर आता तुम्ही देखील अभ्यास करता अभ्यास बघता माझा आणि तुम्ही देखील अभ्यास केल्यानंतर आता तुम्ही मला काय तर कमेंट लिहिलात किंवा एखादा मी मागील प्रश्नाचा प्रश्न सांगितला त्याप्रमाणे तुम्ही जर मला उत्तर दिलात तर मी तुम्हाला जर त्या ला ठिकाणी लाईक किंवा रिप्लाय दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटेल त्या ठिकाणी सो आधार वाटेल तुम्हालाचा देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला असं वाटेल त्यामुळे तुम्ही देखील कमेंट्स करत जावा मी देखील ते रिप्लाय देईन ओके तर त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते तुमचा देखील वाढेल माझा देखील वाढेल ओके असं या ठिकाणी तुलना करत आहोत पहा या ठिकाणी तर आव्हानांना सामना ती अधिक चांगल्या पद्ध प्रकारे करू शकते परिणामी ती जीवनात अधिक यशस्वी होते व तिच्या जीवनातील आनंदाची पातळी वाढते तुमच्या देखील वाढेल देखील वाढेल ओके आता मला देखील जास्त सबस्क्राईब भेटेल जा त्यावेळेस मला जे देखील वाढेल त्यामुळे तुम्ही देखील प्लीज सबस्क्राईब करा यासाठी म्हणायचं असते की आता जीवन तर जगच असतो तर त्या पद्धतीने आम्ही जे काही कष्ट वगैरे करत असतो त्यामुळे आम त्यामुळे सर्व गोष्टी बघाव्या लागतात ओके तुम्ही देखील सबस्क्राईब नक्की करा मला देखील आनंद भेटेल तुम्हाला देखील आनंद भेटेल ओके तर पुढे पाहूयात आपण या सर्व गोष्टी आपण इग्नोर करूयात जास्त बाहेर गेलो आपण तर पुढे ई जाऊया इकडे जाऊयात आव्हानात्मक ध्येयांचा संपादन आता तुमची एखादं ध्येय घेण्याचं ठरलं ते तुम्हाला भेटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं तर एक आनंदाची गोष्ट आहे तर हे याच्यातूनच खूप मोठे आनंद भेटू शकते ओके तर पुढे पाहूयात जेव्हा व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार ध्येय निश्चित करते तेव्हा ते ध्येय व्यक्तीसाठी आव्हानात्मक असते असे आव्हानात्मक ध्येय साध्य करणे हे व्यक्तिकरिता आनंद ठरू शकते आता जे की म्हटलं या ठिकाणी एखादं ध्येय घातल्यावर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता ओके यावरून असे लक्षात येईल की आपला आनंद टिकवण्याचे सूत्र म्हणजे जीवनातील ध्येय हे खूप सोपे किंवा खूप अवगत ठेवू नये म्हणजे जे काही ध्येय गाठायचे असेल तर ते खूपच म्हणजे म्हातारपणीच ते ध्येय कम्प्लीट होईल असं ठेवू नका म्हणजे जीवनात देखील ते ध्येय जरा कमकुवत ठेवत जावा म्हणजे लवकर वगैरे पूर्ण होतील ओके त्यानंतर ऊ जीवनात अर्थपूर्णता शोधणे आता जीवनात चांगले विचार जे काही आहेत ते खूप महत्त्वाचे असतात पण रोज संशोधन करणे इत्यादी गोष्टी या ठिकाणी दिले संशोधनामधून असे दिसून आले आहे की ज्या व्यक्ती जीवनाकडे अर्थपूर्ण दृष्टिकोन पाहत नाहीत त्यांना कंटाळा विफलता खिनता एकाकीपणा अशा सारख्या नकारात्मक वाहनांचा अधिक अनुभव येतो म्हणून ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की तिने आनंद मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवनाला विशिष्ट अर्थ दिला पाहिजे व ते म हेतूपूर्ण पाहिजे म्हणजे तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये रोज तुम्ही बसत असाल अभ्यास करत असाल एक तास दोन तास किंवा तीन तास करत असाल टी व्ही बघत असाल घरात विरंगोळा करत असाल एवढेच घरामध्ये बसून तुम्हाला आनंद वाटत असेल पण एखाद्या त्याच दिवशी तुम्ही जर एक चांगलं ड्रॉइंग केलं तर तुम्हाला कसं वाटेल हो तर ते एक अर्थपूर्ण जीवन जगण्याचा तुमचं देखील एक कला निर्माण होईल भलेही तो चुकीचा देखील का असे ना पण त्याबद्दलची जी काही तुमची कटाळ आहे विफलता आहे त्या ठिकाणी थोडक्यात कमी होईल ओके तर पुढे पाहत जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे आता एखादी तुम्हाला गोष्ट भेटली तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला एक संकट नको बाबा हे आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणून तो प्रॉब्लेम असेल किंवा एक चा चांगला भाग देखील असेल अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू हे जे काही प्रॉब्लेम म्हणजे संकट असतात ते आपण चांगल्या पद्धतीने पाहू त्यांच्याकडे आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू पोहूयात पुढे प्रत्येक व्यक्ती तिच्या जीवनातील आव्हानाकडे स्वतःच्या क्षमता विकसित करण्याची एक संधी म्हणून पाहू शकते किंवा त्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आहेत असे मानू शकते या अगोदरच आपण पाहिले आहे त्याचप्रमाणे त्या त्याप्रमाणे ध्येयपुरते आपल्याला आनंद देते म्हणजेच आपल्या आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला आनंद निश्चित कर करत असतो म्हणजे आपण जेव्हा एखादं ध्येय पूर्ती करत असताना आपले जे काही संकट येत असत त्यांच्यामध्ये संधी पाहून आपण जर विघटन केलो तर त्यामध्ये आपल्याला त्याच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला एक नवीन जग सामावून दिसेल आणि एक नवीन जगातील आनंद भेटेल आता आनंदातील गोष्ट हे सर्व घटक आहेत का तर तुम्ही मनोरंजन पाहिलात बीचमध्ये बीच वगैरे पाहिला असेल किंवा प्राणी संग्रहालय पाहिलं असेल एंटरटेनमेंटची गोष्टी आहेत पा उदाहरणार्थ तुम्हाला स्पोर्ट स्पोर्ट्स आवडतात किंवा खेळ आवडतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे का नाही तुम्ही उलट त्या ठिकाणी तिकीट जाऊन त्या ठिकाणी बघत असता हे देखील आनंद आहे आनंद हे याच्यामुळेच आहे त्यामुळे हे सर्व आपण गोष्टी करत असतो आणि हे करणेही गरजेचे आहे मानवाच्या जीवनाला ओके तर ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहेत ते मानवाच्या आनंदासाठीच आहेत ओके तर पुढे पाहूयात यावरून थोडक्यात असे म्हणता येईल की साधनभूत गोष्टीपेक्षा आपण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे हे आपला आनंद निर्धारित करतो म्हणजे जी आपण जीवनाकडे कशा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे आपल्या आनंदावर अवलंबून असते पा हे आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे आता कृती तिसऱ्या पाहूयात आतापर्यंत जे शिकलात त्यावर आधारित आनंद वृद्धिगत करणारे कृतींची यादी बनवा तुमच्या वर्गमित्राशी चर्चा करा म्हणजे तुमची की वृद्ध आनंद आहे ते कशातून मिळवता किंवा कसे मिळवत आहे हे तुम्ही त्या ठिकाणी एखादी कृती बनवून तुमच्या मित्राशीच वगैरे चर्चा करू शकता ओके हे तुमच्यासाठी कृती आहे हे तुम्ही एक्झॅक्टली कराच ओके तर आशावाद पाहूयात आता मी या ठिकाणी आमध्ये ब म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आशावाद देणार आहे म्हणून आशावाद हा हे घटक पाहूयात ओके तर कृती चौथा पावत त्याच्यापेक्षा आधी आता आशावाद म्हणजे तुम्हाला तुम्हाला देखील अशा पेपरमध्ये दे, तुम्हाला देखील एक नाईंटी पर्सेंट किंवा शं नाईंटी फाईव्ह तर असेल ओके तुमचा टार्गेट ओके त्याप्रमाणे तुम्हाला मार्क भेटावं ही तुमची आशा असते ओके अशा पद्धतीने ओके कृती चौथा पाहत मीराला परीक्षेत कमी खूप कमी गुण भेट पडले या ठिकाणी कृती आहे फक्त खाली या ठिकाणी विस्तार आहे पोत तर सुरेशचा शिष्यवृत्ती अर्ज फेटला म्हणजे शिष्यवृत्ती म्हणजे त्या ठिकाणी स्कॉलरशिप वगैरे त्यानंतर महेशची काही कारणामुळे नोकरी गेली म्हणजे हे तिन्ही गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या तर या व्यक्तीच्या जागी स्वतःला समजून विचार करावा खाली प्रश्नांचे उत्तरले आहेत ठिकाणी तुम्ही आहात असे समजा ओके तिन्हीमध्ये महेश सुरेश आणि मिरायामध्ये तुम्ही आहात ओके तर खाली प्रश्न पाहत त्याच्या जागी स्वतः समजल्यावर तुम्हाला कसे वाटते आता तुम्हाला देखील खूप दुःख वाटत असेल ओके पहिल्यांदा तुम्ही तुमचं शिष्यवृत्ती म्हणजे तुमचं स्कॉलरशिप गेलं कमी गुण पडले आणि त्यानंतर तुमचं नोकरी भेटणार होती ती देखील गेली तर तुम्हाला कसं वाटतं खूप फेलियर वाटतं तुम्हाला देखील ओके मला पण देखील वाटतं म्हणजे मी देखील माणूसच आहे ओके तर दुसरा पाहूयात त्याच्या जागी आपण आहोत असे मानल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल तुमच्या भविष्याबद्दल काय वाटतं आता मग तुम्हाला देखील वाटते वाटत असेल काही वेळेस इग्नोर करू ना तर सर्व गोष्टीवर तुम्हाला असं वाटत असेल जाऊ दे बाबा हे गेलं तर गेलं पण पुढच्या वेळेस नक्की तयारी करू असं तुमच्या भविष्याबद्दल वाटत असतं पुढच्या वेळेस जे काही करू आपण चांगल्या पद्धतीने करू अशा पद्धतीने वाटत असतं तुम्हाला देखील ओके तर अपाव्या त्यानंतर खाली तुम्हाला असे वाटू शकते की तुम्हाला तुम्हाल ग, 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 तुम्हाला निराशा तुम्हाला काय वाटू शकते त्या ठिकाणी दिलेत पहा निराशा आणि त्यामुळे भविष्य अंधकारमय झालं आहे तुम्हाला देखील खूप कमी गुण पडल्यावर तुम्हाला आयुष्य सगळं संपलेलं आहे त्यानंतर मी निराश आहे असं वाटत असतं पहा त्यानंतर दुसरा असहाय्य तुम्हाला कोण सहाय्य करणार नाही असं वाटत असतं आणि यातून बाहेर पडू शकणार नाही म्हणजे हे सर्व गेले माझ्या ऑपॉर्च्युनिटी गेले म्हणजे माझं आयुष्य गेलं माझं आयुष्य नकारात्मकता आहे असं तुम्हाला वाटत असते पहा त्यानंतर निरोपयोगी अपयश वाटते अरे आपण कुठेही यशस्वी होणारच नाही असं तुम्हाला वाटू शकते ओके आता तुम्हाला असे वाटू शकते आठवणी दिले या उलट तुम्हाला असेही वाटू शकते आठवणी दिले त्याचे तीन सेंटेस आहेत ते पाहत व सध्याची परिस्थिती भविष्यकाळात बदलेला हे तुम्हाला वाटतं का कधीतरी हां सर कधी वाटेल पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या गोष्टी आठवतील नंतर ना एक दोन दिवसांनी तुम्हाला ह्या गोष्टी आठवतील की बाबा राहू दे हे गेला तर गेला पुढच्या वेळेस आपण करू ही किंवा ही परिस्थिती राहत नाही पुढे आपण भविष्यात बदलणारच आहोत असं मला वाटतं का तर ते नंतरनं वाटत असतं का पाचवा पाहत आव्हानात्मक व या परिस्थितीवर मात करण्याचा विश्वास आता हा यावेळेस परीक्षेमध्ये कमी गुण पडलेत आणि पुढच्या वेळेस मी जिद्दीनं अभ्यास करणार जे जी आता जे काही पडले ते माझं टार्गेट होता त्याच्यापेक्षा एक दोन मार्क मी जास्त पडवेन असं तुमचं त्या ठिकाणी मत असता पहा काही वेळेस तुम्ही देखील पेपरमध्ये वगैरे नाव कमी गुण पडल्यावर ओके तर त्या ध्येय ठेवून एवढंच उपयोग नंतर त्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे तुम्ही देखील करा त्यासाठी सवा पाहत तुम्ही माझे व्हिडिओ बघून ते देखील करत असाल ओके तुमचं जो काही टार्गेट असेल पेपरमध्ये बारावीला एवढं मार्क वगैरे पे पडवायचे आणि चांगल्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचे असतील ओके तर सवा पाहत आत्मविश्वास व एका अपयशाने आपली किंमत कमी होत नाही याची खात्री आता नंतरने तुम्हाला जास्त एक महिना वगैरे गेला तर होता ते, ते एक अपयश होतं त्याबद्दल तुम्ही त्या त्यातला काही किंमत देत नाही पहा काही वेळेस ओके okay? म्हणजे दे किंमत देणे हे महत्त्वाचे पण नाही okay? ओके तेवढंच तुमचं आयुष्य आहे असं तुम्ही मानू नका ओके okay? तर पुढे पाहूयात आपण तर पहिल्या तीन प्रक्रियांची अ मधील तीन अ एक दोन तीन आणि त्यानंतर तीन प्रक्रिया ब मधील पाच सहा तुलना करा तो हो पन, तो तर तुम्ही यामध्ये खूप तुलना करू शकता पहिले निगेटिव्ह होते नंतर हे पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह हे तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे ओके जास्त कालांतराने येत असतं ते पॉझिटिव्ह बाजू पण लवकर यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही फर्स्टेशन आणि तुमचा वेळ वाया घालू शकत नाही अशा पद्धतीने ओके तर त्यानंतर पहिल्या तीन प्रतिक्रियामधून निराशा वाद आढळतो तर नंतरच्या तीन प्रक्रियामधून आशावाद दिसून येतो तर पहिल्यामध्ये तुम्ही निराशा झालेला आहात तुम्ही सगळे गेलेलं आहे असं वाटत असतं आता निराशावादीचं या साईडला पाहू शकता आशावाद विरुद्ध निराशावाद या ठिकाणी तुलना आहे तुम्हाला या तिन्ही उदाहरणावरून आशा निरा निराशावाद चांगल्या पद्धतीने दिसून असेल आशावाद ब असेल आणि निराशावाद अ असेल ओके तुम्हाला समजलं ओके पुढे जाऊयात आशावादाचा अर्थ ओके आशावादाचा अर्थ म्हणजे काय आणि आशावाद विरुद्ध निराशावाद आता आशावाद विरुद्ध निराशावाद या उदाहरणावरूनच लक्षात आलं असेल फक्त याच्यामध्ये फरक स्पष्टकारात या ठिकाणी दिले तर पहिला आशावादाचा अर्थ पाहत आपले भविष्य सकारात्मक अनुकूल आपल्या इच्छेप्रमाणे असेल आणि नकारात्मक घटना येतात पुरत्या अडथळा असून त्यावर मात करता येऊ शकते म्हणजे जे, जे काही नकारात्मक बाजू असतात ते फक्त काही तात्पुरत्या असतात पहा ओके तर असून यावर मात करता येऊ शकते अशा प्रकारची मनोवृत्ती म्हणजे आशावाद आता आशावाद म्हणजे जे काही परिस्थिती आहे त्यावर मात करून जे काही ही हीच परिस्थिती समोर येणार नाही अशी तुमची काही मनोवृत्ती किंवा धारणा असून ते तुम्ही म्हणजेच त्या ठिकाणी तुमची आशावाद ठरू शकते तुम्ही अंडरलाईन करू शकता आणि ते पाठच करून टाका तुम्ही उगे तुमीं तुमचे जे काही आशावाद आहे ते देखील दे पेपरमध्ये दे काही वेळेस चेक केले तर ओके तुमचे देखील जे काही वीस मार्काचं वैयक्तिक गुण आहे त्याच्यामध्ये देखील चेक केलं तर यामुळे आशावाद तुम्ही परफेक्ट करा जीवनात देखील अवलंबा आणि पेपरमध्ये दे देखील अवलंबा ओके तर पुढे पाहात या व्याख्यानुसार आशावादाचे दोन घटक दिसून येतात भावना व विचार म्हणजे आत्मविश्वास व भविष्याबद्दल सकारात्मकता या भावनांचा आशावादामध्ये समावेश होता यातील जे काही भावना आणि विचार हे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता भावना हे आत्मविश्वास आहे आणि विचार तो तुमच्या भविष्याबद्दल आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर सकारात्मक या भावनेचं जे काही आशावादामध्ये समावेश होतो पहा तर पुढे पाहत तसेच आशावादी वृत्ती सध्याचे संकटे हे तात्पुरते आहेत हे विचाराने प्रेरित झाले आहेत म्हणजे आशावादीमध्ये जे काही विचार आहे तुमचे जे काही सध्याचे आहेत ते तुम्हाला प्रेरित झालेले दिसेल ओके तर पुढे पाहत महेश असा विचार करू शकतो की सध्या मला नोकरी नाही पण मला आत्मविश्वास आहे वाटतो की मी कायमस्वरूपी बेकार राहणार नाही तर मला नोकरी नक्की मिळेल म्हणजे तो काय आशावादाने एक जगत असतो की बाबा मला हा आत्म ही की परिस्थिती आहे माझी ते एवढंच राहत नाही तर ते पुढे भविष्यात जाऊन बदलेल ओके तर तुम्ही अ आणि ब या दोन्हीचं एक आणि चार या दोन्ही जे काही उदाहरणं आहेत वरचे त्या दोन्हींचं उदाहरणच या ठिकाणी जोडून दिलं आहे असं वाटेल पहा ओके तर दुसरा आशावादी व्यक्ती नकारात्मक परिणामासाठी स्वतःला दोष देत नाहीत जे काही आशावादी लोक असतात ते स्वतःवर दोष देत नसतात पा भविष्याला चांगल्या पद्धतीने पण अवलंबू अशा पद्धतीने ते म्हणत असतात पण महेश असे वाटत नाही की स्वतःच्या चुकीमुळे त्याला नोकरी गमावावी लागली शिवाय त्याला जाणीव आहे की त्याने त्यामागे कार अनेक कारणे आहेत म्हणजे तू नोकरी कशामुळे गेली किंवा तो अभ्यास वगैरे केला नसेल अशा पद्धतीने जे काही कारणे आहेत ते त्याला असू शकतात पण ओके तर आशावादी व्यक्ती अशावादी व्यक्ती आहे ते भविष्य काळात आपल्याला अपयश येणार असे सामान्यकरण करत नाहीत उदाहरणार्थ मीनाला हे असे समजले की एका परीक्षेत अपयश म्हणजे पूर्ण आयुष्य अपयशी नाही आता तुम्हाला हे जे काही वरचे उदाहरण आहेत ते त्या ठिकाणी दिले आहेत ओके आता अजून एक या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ पाहूयात ओके शास्त्रज्ञ म्हणूयात ओके तर मॉर्टिन आणि सेलिगम मॉर्टिन सेलिगमन हे एका शास्त्रज्ञ हे मॉर्टिन सॉरी मॉर्टिन सेलिगन यांनी आशावाद संबंधित सिद्धांत लेनार्ड ऑप्टी ऑप्टिमिन्स या पुस्तकेत मांडले मार्टिन सेलिग्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ असून आशावादाचे उद्गाते आहेत आता अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत याचं दूर मला ना वाटतं नाव आलेलंही मागच्या वेळेस देखील पाहिलं असेल ओके तर हे मानसशास्त्रज्ञ अमेरिकेचे आहेत हे लक्षात ठेवा ओके सेलिग्मन यांच्यामध्ये आशावाद हा भरलेल्या अर्ध्या ग्लास सारखा असतो तर यांनी वर्तन वर्णन कसं केलं तर आशावाद हे भरलेल्या एखादा ग्लाससारखा असतो जर तुम्हाला ग्लास अर्धा रिकामा दिसत असेल तर तुम्ही निराशावादाकडे झुकणाऱ्या व्यक्ती आहेत म्हणजे अर्धापेक्षा जर कमी दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही निराशावाद आहेत आणि जर तुम्हाला भरलेल्या अर्धा ग्लास दिसत असेल तर तुम्ही आशावादी आहात तुम्हाला एक गोष्ट समजली असेल ग्लासवरून त्यांनी सांगितलेलं आहे पहा थोडक्यात त्यानंतर आपण आता याच्याबद्दल विरुद्ध बाजू पाहूयात कंपॅरिझन करून काय आशावाद आणि निराशावाद ओके तर आशावादामध्ये पहिला प्राप्त परिस्थितीतून सर्वोत्तम संभाव्य पर्यायांशी परिणामांची अपेक्षा ठेवतात म्हणजे की परिस्थिती प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये काही परिणाम आहे त्याची जी काही अपेक्षा त्या ठिकाणी ठेवत असतात म्हणजे हा असा का झाला अशा पद्धतीने दुसरा म्हणजे निराशावादीकडे जाऊयात प्राप्त परिस्थितीतून संभाव्य सर्वात वाईट पर्यायांची अपेक्षा परिणामांची अपेक्षा ठेवतो म्हणजे जे की वाईट ज्या ठिकाणी परिणाम झाले त्याची त्या ठिकाणी अपेक्षा ठेवतात पहा त्यानंतर स्वतःवर ठाम विश्वास किंवा उत्तम आत्मविश्वास असतो म्हणजे त्यांच्यावर आशावादी असणाऱ्या लोकांवर त्या ठिकाणी जे काही स्वतःवर त्यांचा ठाम विश्वास असतो आत्मविश्वास असतो त्यानंतर निराशावादीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो पहा त्यानंतर तिसरा आव्हानाकडे पाहण्याचा आणि स्वीकारण्याचा स सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे जिथे आलेले आव्हाने त्यांना स्वीकारणे आणि एक सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना पाहणे ओके तर दुसऱ्या बाजूला निराशावादीचा आव्हाने म्हणजे ओझे आणि आव्हानापासून पलायनवादी भूमिका म्हणजे त्या ठिकाणी जे काही भूमिका आहे त्यांची त्या ठिकाणी नकोसे वाटत असते पा हे कोझे हे हे माझ्याकडून होणार नाही असे निराशावादी लोक म्हणत असतात ओके त्यानंतर दुसरा सॉरी तिसरा या ठिकाणी आकडे देखील पहा त्यानंतर व्यक्तीस खालच्या साईडला परत व्यक्तीस मजबूत आणि ध्येयाकडे पोचवण्याचा मदत करणारे घटक म्हणजे संकट आता त्या ठिकाणी याचा अर्थ काय पहा त्यांनी फेलियर इज द बेस्ट ऑप्शन असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्या व्यक्ती संकटामध्ये असतात ते व्यक्ती संकट कशासाठी येतात तर ते व्यक्तीला मजबूत बनवण्यासाठी आणि ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करण्यासाठी तर निराशावादी व्यक्ती काय म्हणतो संकट हे शाप आहे आणि व्यक्तीस कमकुवत बनवणारे घटक आहे हे निराशावादी चा घटक आहे आता तुम्हाला यामध्ये अजून एक पहायचं वाटलंच भविष्याचा वेद आणि प्रत्येक गोष्टीत आशा म्हणजे भविष्यासाठी आपलं चांगलं आहे आणि भविष्य आपल्यासाठी त्यामधून आपण ही गोष्ट मिळवू अशा पद्धतीने ओके आता निराशावादी अनियोजित भविष्य म्हणजे भविष्याबद्दल ह्याच्या यांच्यात विचारच नाही अशा पद्धतीने व प्रत्येक गोष्टीकडे पाण्याचा निराशावादी दृष्टिकोन यांचं दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी नको असलेलं असं आहे पण आता तुम्ही आशावादी ही गोष्ट निराशावादी जर तुमच्यात घटक काढले असतील तर यांना विसरा आशावादी दृष्टीकडे या म्हणजे काही वेळेस काय होतं तर आश निराशावादी जे काही दृष्टिकोन लोक आहेत ते जास्त प्रमाणात सुसाईड करत असतात भारतातील सुसाईड संख्या मला वाटतं जास्त आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडून निराशावादीकडे जाऊ नका तुमचं एखाद्या गोष्टीमध्ये फेल झाला तेवढंच तुमचं आयुष्य नाही तर पुढे तुम्हाला खूप गोष्ट करायचं आहेत आयुष्य खूप चांगलं सुंदर जीवन जगण्याचं भाग आहे त्यानंतर तुम्ही हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही सुसाईड वगैरे त्या गोष्टी मनात अजिबात आणू नका आणि तुमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा हाच पुस्तकाचा हेतू आहे आणि माझा देखील हेतू हाच आहे की ठामपणे मी सांगतो की सुसाईड अजिबात करू नका आणि तुम्ही हे लक्षात ठेवा या पुस्तकातून सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही एक फेलियर नाही तर तुम्ही एक फेलियर झालात तरी देखील तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा आणि करणार हे मला देखील माहिती आहे ओके तर पुढे जाऊयात आपण तर तदोन्मूती आहे ते पुढच्या पार्ट टूमध्ये अपलोड करेन मी कारण व्हिडिओ हो खूप मोठा होईल ओके तर स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी जर व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे पहिला तर शून्याच्या शून्याच्या वरील जीवन जीवन याविषयी टिपा लिहा त्यानंतर सकारात्मक मानसशास्त्र अर्थ आणि महत्त्व मत नोंदवा हे जे काही प्रश्न आहे त्या ठिकाणी जोडून आले पा त्यानंतर त्याला कट करतो मी ओके तुम्ही हे दोन प्रश्न आहे त्यामध्ये जोडून लिहू नका वाटल्यास ओके आनंद निश्चित करणारे घटक सविस्तर आता जे काही घटक पाहिले त्याच्यावरतीच हे प्रश्न असतात आणि आतापर्यंत जे काही सर्व घटक पाहिले त्याच्यावरच हे प्रश्न इम्पॉर्टंट असतात तुम्हाला काही वेळेस साठ दहा मार्काला किंवा बारा मार्काला तुमच्या बोर्ड पेपरला येत असतात त्यानंतर ऐंशी मार्काचं क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी टाकलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तिथे जाऊन पाहू शकता त्यानंतर तुमची काही समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर जे काही या या स्क्रीनचं जर पिडीए पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता त्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ओके त्यानंतर आता मी इथेच थांबतो जय हिंद जय भारत